मे वास्ती सच्चिदानंद लक्षणम। आता सूत महाराज म्हणतात, शौनकाधिक मुनी हो, श्रीमद भागवत व भगवंताचे स्वरूप सदा सर्वदा एकच आहे आणि ते म्हणजे सच्चिदानंद रूप होय। भगवान श्रीकृष्णाच्या ठाई ज्याचे प्रेम आहे त्या भक्तांच्या हृदयामध्ये भगवंताचे माधुर्य अभिमुक्त करणारे काव्य म्हणजे श्रीमद भागवत होय। हे वाङ्मय ज्ञान विज्ञान भक्ती व त्याच्या प्राप्तीच्या साधन चतुष्ट्याला प्रकाशित करणारे असून मायेचे समूळ उच्चाटन करणारे आहे ते म्हणजे श्रीमद भागवत होय। श्रीमद भागवत अनंत अक्षर स्वरूप आहे, त्याचे प्रमाण कोण जाणू शकेल बरे। प्रथम विष्णू परमात्म्याने ब्रह्मदेवाला चार श्लोकाद्वारे याची केवळ दिशा दाखवली। विप्रगण हो या श्रीमद भागवताच्या अतिशय खोल असलेल्या पाण्यात बुडी मारून त्यातून आपणासाठी इष्ट वस्तू प्राप्त करण्यास फक्त ब्रह्मदेव विष्णू शंकर इत्यादीच समर्थ आहेत। परंतु ज्याच्या बुद्धी इत्यादी वृत्ती मर्यादित आहेत माणसाने आपले हित साधावे म्हणून श्री व्यास मुनींनी परीक्षित व शुक्राचार्य यांच्यात झालेल्या संवाद रूपाने जे कथन केले त्याचेच नाव श्रीमद भागवत आहे। ग्रंथोष्टा दश सहस्त्रो यो सो भागवता विधा कलिग्रह गृहीनामा संयम परमाश्रया। या ग्रंथाची श्लोक संख्या 18,000 आहे। जे लोक कलिरूपी अजगरांच्या विळख्यात सापडलेले आहेत त्यांच्या सुटकेसाठी हा सर्वोत्कृष्ट उपाय आहे। श्रोतारोथ निरुपंते श्री मद्भी विष्णू कथाश्रया प्रवरा अवरा शेंती श्रोतारो द्विविधा मता प्रवराश चतो हंसा शुको मीन दयास्तवा अवरा उरुक भुरुंड उर्षोष्ट्रा द्या प्रकृतीता। भगवान श्रीकृष्णाच्या कथांचे श्रवण करणार